इंद्रायणी महाविद्यालयाविषयी परवा दिवशी मावळ चोवीस तास आणि महाराष्ट्र लाईव्ह चॅनलवर तालुक्यातील राजकीय नेत्याची मुलाखत पाहिली इंद्रायणी महाविद्यालय कुठल्या कुटुंबासाठी आहे काय आहे कौटुंबिक विषय ते इंद्रायणी महाविद्यालयामध्ये आता अध्यक्ष माझे मामा आहेत रामदासजी काकडे इंद्रायणी महाविद्यालय ही अशी संस्था आहे की तिचे पहिले अध्यक्ष होते के के वाड दुसरे माननीय शिक्षणमंत्री रामकृष्णजी मोरे तिसरे अध्यक्ष बाळासाहेबचे केपे उद्योजक चौथे अध्यक्ष माननीय कृष्णरावजी बेगडे आणि आता रामदासजी काकडे ही संस्था चालत असताना या संस्थेला जी बांधकाम परवानगी त्याविषयी माननीय आमदार साहेबांचं असं म्हणणं आहे की मी फक्त माहिती मागवली की इंद्रायणी कॉलेजमध्ये माहिती काय एवढी फक्त माहिती मागवली हे माननीय आमदारांचं एक पत्र आहे आणि या पत्रामध्ये माननीय आमदार साहेब म्हणतात तिथलं काम बंद करावं दुसरा विषय असा की जो बांधकाम विभाग आहे आठ एकर जागा इंद्रायणी कॉलेजची आठ एकर जागा क्रीडांगणाची कधीही बांधकाम परवानगी होत असताना मोजून घ्यायची मोजायची फुटपट्टी लावायची सवय आपल्याला खूप आहे ती ही हो ची, ची, जागा मोजून घ्यायची आठ एकर जागा शिल्लक राहूनच ही बांधकाम परवानगी मागितलेली आहे ही शिक्षण संस्था अशी आहे की तिने हजारो विद्यार्थी घडवलेत मावळ तालुक्यामध्ये इंद्रायणी कॉलेजचे विद्यार्थी जगभरामध्ये प्रसिद्ध आहे जगभरामध्ये या विद्यार्थ्यांनी नाव कमवलेलं आहे दुसरी ही संस्था जी आहे याच्यात चार विभाग चालतात एक शास्त्र विभाग कॉमर्स आर्ट बी फॉर्म डी फॉर्म शास्त्र विभाग कॉमर्स विभाग आणि आर्ट विभाग यांनाच फक्त पन्नास टक्के अनुदान आहे पन्नास टक्के ग्रँट आहे फक्त पन्नास टक्के संस्थेला जे म्हणजे तुमच्या मुलाखतीत बोललेत ना मावळ चोवीस तासामध्ये की बाकीच्या शाळा आहेत त्याला लाईट लागतं पाणी लागतं हे लागतं पगार करावे लागतात इंद्रायणी कॉलेजलाही ते करावं लागतं म्हणून ते काय फीज घेत असतील या संस्थेविरुद्ध मी स्वतः आंदोलन केलं होतं दलित विद्यार्थ्यांच्या फीजबद्दल त्यावेळेस वेगळे साहेबांनी मला बोलून घेतलं आणि मला हे सगळंच सांगितलं की हे विषय कसे कसे आहेत कॉलेजला काय काय खर्च आहे आम्ही खूप आज्ञानी आहोत आम्हाला काही एवढं माहीत नाही पण वेगळे साहेबांनी सांगितल्यानंतर त्यांनी आम्हाला आम्ही ते आंदोलन थांबवलं पण त्यानंतर बेगडे साहेबांनी दलित विद्यार्थ्यांची फी सगळी माफ केलेली आहे तिसरं कौटुंबिक उद्योजक एजंट माननीय रामदासजी काकडे पुवा परांजपे विद्या मंदिरमध्ये शिक्षक होते तसे त्या, त्या शाळेमध्ये एक विद्यार्थी होता वाटतं शनिवारी मंदिरामध्ये नारळ फोडतो विद्यार्थ्यांकडून पैसे जमा करायचे आणि त्या पंडितच्या इथे मिसळ खायला जायचा त्याला शिक्षा झालेली त्या शाळेमध्ये त्या शाळेमध्ये रामदासजी काकडे हे शिक्षक होते गुरुजी होते तिथं गुरुजी तर रामदासजी काकडे असं व्यक्तिमत्व आहे की त्यांच्यावर शिंतोडे कोण उडू शकत नाही दुसरा विषय काकडे फॅमिलीची आज जे वेस्टेज पाणी जातं आहे तळेगाव स्टेशनला वतननगर आनंदनगर इंद्रायणी कॉलनी याचं जे सांडपाणी जात आहे हे सगळं काकड्यांच्या शेतामध्ये जात आहे काकड्यांची पाच एकर जागा खराब झालेली पण कधी सांडपाण्याचा खड्डा बंद करायला गेले नाही की आमची जागा खराब होती आमची शेती खराब होती त्यामुळं काकडे फॅमिलीवर आरोप करताना नाव घेऊन करायचं आम्ही नाव घेऊन आरोप करतो नाव घेऊन आरोप करायचे पाच एकर जागा वाया गेली सहा एकर जागा क्रीडांगणासाठी काकडे फॅमिलीनी स्वतः हायकोर्टात लिहून दिलेली आहे की तळेगाव शहरामध्ये क्रीडांगण व्हा म्हणून काकड्यांची मुलगी सोनचंद आवारे नगराध्यक्ष होत्या तारामती करंडे अध्यक्ष होता रामदासजी काकडे उपाध्यक्ष होते बाळासाहेबजी काकडे दोनदा नगरसेवक होते त्यांचा पुतण्या संग्रामजी काकडे नगरसेवक होते गणेशजी काकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक येते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावाने निष्ठावानांचा सल्ला कधीतरी घेत जावा निष्ठावानांचा सल्ला कामच येतो राष्ट्रवादीचे निष्ठावान लोक येते आणि जुनी काँग्रेसची लोकं येते इंद्रायणी कॉलेजचं जेव्हा इंद्रायणी कॉलेज अडचणीत आलं तेव्हा त्याचे क पाहिजे असेल तर बँक डिटेल पाठवून देतो एकशे पन्नास कोटीची डी सुनंदा रामदास काकडे यांनी स्वतःची डी मोडून इंद्रायणी कॉलेजला दिलेली आहे आत्ताही परवादिवशी एक्केचाळीस लाख रुपये संस्थेला विनाव्याज दिलेले आठ दिवसापूर्वीच दिलेले अकाउंट डिटेल पाठवून देतो तिसरं त्याला ते कॉलेजची बिल्डिंग यशोदाबाई महादेव काकडे यांच्या स्मरणार्थ करणार आहे त्याला दोन कोटी रुपये ही काकडे फॅमिली देणार आहे आणि तुमचं जे आठ एकर क्रीडांगण आहे ना ते मोजून घ्यावं आठ एकर क्रीडांगण आम्ही मोजून देऊ आणि याचा प्लॅन पास होणारच आहे ही कुठलंही बेकायदा बांधकाम नाही आहे इंद्रायणी कॉलेजचं कुठलंही बेकायदा बांधकाम नाही आहे हजारो विद्यार्थी ते आज शिक्षणाचं जे आहे बेगडे साहेबांच्या कृपेने आज त्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये हजारो विद्यार्थी शिकतात त्याच्यात खो आणण्याचं काम कुणी करू नये याचे प्लॅनची काय कॉप्या लागल्या तर तुम्हाला देतो तुम्ही घेऊन जाऊ शकता तुमच्या पत्रकारांसाठी तुम्ही दोन्ही चॅनलला हे होतं म्हणून तुम्हाला मी दोघांनाच बोलवलं की काय पत्रकार परिषद नाहीये त्याच्या कॉप्या लागल्या कुणाला लागत असेल तर ता घेऊन जावा याच्यामध्ये कुठं बेकायदा बांधकाम वाटलं तर आमची समोर बसून चर्चा करण्याची तयारी दुसरं आहे जर इंद्रायणी कॉलेजचं बांधकाम बेकायदा आहे तर मध्ये बरेच विषय निघाले की तळेगावातल्या शाळा अनधिकृत आहे तळेगावातल्या शाळा अनधिकृत आहे बरेच मध्ये विषय गाजले गेले की ओपन स्पेसमध्ये मग त्या शाळा सगळ्या पाडणार सगळ्या शाळा पाडणार मी पाडणार मी पाडणार मी पाडणार हे होत असताना त्यातली एक अनधिकृत शाळा आहे आदर्श विद्या मंदिर की आज जे हिंदमातामध्ये पाणी गुंततं हिंदमातामध्ये पाणी तुंबत आहे याला कारणीभूत आदर्शाची बिल्डिंग आहे ती बेकायदा आहे तिचा कुठलाही प्लॅन नगरपालिकेमध्ये सबमिट नाही आहे तिथं कुठेही प्लॅन पास नाही आहे मग त्या शाळेवर अध्यक्ष म्हणून कोण गेलं का स्वतः अध्यक्ष गेल्यावर ती पवित्र झाली का तिचा प्लॅन पास झाला त्याच्यामध्ये अध्यक्ष म्हणून माननीय आमदार साहेब आपण स्वतः त्या शाळेवर अध्यक्ष झालेले आलात आणि तिचाही प्लॅन पास नाही आहे पण हजारो विद्यार्थ्यांचं भवितव्य आहे हे शहर घडत असताना इंद्रायणी कॉलेज ही सर्वपक्षीय उभी केलेली संस्था आहे त्यात माननीय भिगडे साहेब आहेत वाडेकर साहेब आहेत भारतीय जनता पक्षाची लोकं आहे राष्ट्रवादीची आहेत सर्वपक्षीय लोक आहे तुम्ही हा आरोप इंद्रायणी कॉलेजवर करत नाही आहे ह्या तालुक्याच्या संस्कृतीवर आरोप करताय तुम्ही ही तालुक्याची संस्कृती आहे की बाबा एकदा इलेक्शन झालं की सगळं विसरायचं आणि आपल्या आपल्या का कामाला लागायचं कुठल्या संस्थेवर पण तुम्ही तुम्हाला ज्या इंद्रणी कॉलेजची जे हे करायचं ना तर स्वतःच्या याच्यामध्ये झाकून पावा की आपली जी संस्था आहे आदर्श ती आदर्श संस्था ही बेकायत आहे ती बिल्डिंग बेकायत आहे आणि त्यानंतर दुसऱ्याच्या ताटात झाकून बघा धन्यवाद भाऊ मग आदर्श शाळा आहे या शाळेची जागा जी आहे की त्या ठिकाणी शासकीय लोकांसाठी तिथं वसाहत केली होती आणि त्या वसाहतीची जागा कलेक्टरने आदेश दिलेले आहे कोर्टाने आदेश दिलेले त्यांची जागा खाली दिले त्या ती खाली करून दिली नाही या ठिकाणी वीस गुंठे जागेमध्ये आदर्श शाळेने अतिक्रमण केलेलं आहे तर त्या संदर्भात काय सांगा ते बांधकामच बेकायदा आहे नगरपालिकेत कुठली त्याची नोंद नाही आहे त्यात त्या ओढ्याचा शेडबॅक आहे ना तो शेडबॅक पण घेतला नाही ओढा बुजवलेला आहे आदर्शांनी आणि त्या ओढ्याचं पाणी सगळं ते हिंद माता जे ते लक्ष्मीबाग कॉलनी मध्ये पाणी जातं ना त्या आदर्शच्या बिल्डिंग मुळे ते सगळं तिथून झालेलं आहे तर त्यामध्ये प्रदीप नाईक या कार्यकर्त्यांनी बऱ्याच वेळा आवाज उठवला त्यांच्या बातम्या पण आल्या पण प्रशासन तहसीलदार प्रांत अधिकारी त्या ठिकाणी बघायची भूमिका घेतात इतर वेळी वड्यावर वेळीच बांधकाम असेल तर तुम्ही पाडून शैक्षणिक संस्था आहे विद्यार्थ्यांचं भवितव्य ठेवायचं असतं हे अधिकाऱ्यांना माहिती असतं त्यामुळे अधिकारी विद्यार्थ्यांचं भवितव्य पाहून काम करत असतात दुसरं काय बाकी विषय असेल तर ठीक आहे विद्यार्थ्यांचं भवितव्य ते शहराला माहिती आहे सुसंस्कृत शहर आहे त्यामुळे तो अधिकाऱ्यांच्या बरोबर लोकही उभे राहतात इंद्रायणी महाविद्यालयामध्ये गरीब विद्यार्थ्यांना फी माफ केली जात नाही ऍडमिशनसाठी त्यांना वेटीस यावर काय सगळं मी तुम्हाला आता सांगितलं की इंद्रायणी महाविद्यालय हे पन्नास टक्केच ग्रँड येतोय फक्त तीन विभागाला पन्नास टक्के नॉन ग्रँड काही तुकड्या आहे ना नॉन ग्रँड असतात आपल्या शहरामध्ये इंद्रायणी कॉलेजमध्ये काही ग्रँड तुकड्या असतात पण पाय काही शहराचं मावळ तालुक्यातील सगळे विद्यार्थी तर शिकायला तर काही तुकड्या ज्या वाढीव बनवतात त्यांना ग्रँड नसतो आणि तुमच्या चॅनलला मला वाटतं सांगितलंय त्यांनी की लाईट पाणी बिनी सगळं लागतंय लागतंय मग पगार लागतं मग याला पण इंद्रायणीला लागतंय का आदर्शाला वेगळ्या नाही आहे आणि इंद्रायणीला वेगळ्या नाही आहे इंद्रायणीला काय वरतून पडत नाही पैशाचा पाऊस नाही पडत इंद्रायणीला वरतून सेम आहे दोन्ही यांना स्वतःच्या शाळेची इंद्रायांची पण तुलना करावी ना तुमचं म्हणणं काय दोन मिनट त्यांचा विषय असा आहे की तुम्ही जे बांधकाम करताय ते कायदेशीर परवानगी घेऊन करावं नाही तर इतर ज्या संस्था आहेत आहेत त्यांना सरसकट परवानगी परवानगी आम्ही कायदेशीरच करणार आहोत पण मग आम्ही करणारच पण ते जे म्हणतात माहिती मागवली होती की फक्त माहिती मागवली होती की इंद्रायणी कॉलेजचं बांधकाम ते काय काय चाललंय याच्यात त्यांनी माहिती मागवलेलं नाहीये त्याच्यात काम होऊ नये म्हणून पत्र दिलेलं आहे इंद्रायणी कॉलेज पुढे असंही म्हणतात ना की मी सांगितलं म्हणून काम थांबत नाही मुख्यमंत्र्यांनी जरी सांगितलं मग काम थांबणारच नाही परवानगी का नाकारली इंद्रायणी कॉलेजचं काम थांबणारच नाही परवानगी का परवानगी नाकारेल नाहीये परवानगी प्रेशर केलं गेलं इंद्रायणी कॉलेजचं थांब काम थांबा म्हणून असे बरेचसे विषय अहो आमचं कोविड मध्ये काम करत असताना जिल्हा त्या परिषद आमचे इंजेक्शन थांबवले कुणाच्या तरी दबावाखाली आम्ही जे लोकांना वॅक्सिनेशन देत होतो अडीचशे रुपयाला एक वॅक्सिन घेत होतो आम्ही ते वॅक्सिन थांबवले गेले आमचे कुणाच्या यांनी थांबवले गेले बऱ्याचशा गोष्टी अशा तालुक्यात बऱ्याचशा गोष्टी आहेत एक गोष्ट नाही आहे डॉक्टर लोकांना दम दिले दुकानदार होते दुकानदारांचं बाकी सगळं चाललं होतं व्यवस्थित काही राजकारणामध्ये ना काही लोक असतात काही लोकांचं कसं असतं माहिती आहे का, थे। का ते फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक हो लोकं असतात तिथे काहीतरी गोष्टीचा इश्यू करायचा ते राखे सावंत की बाबा मिका सिंगचं एक होतं कुठल्या तरी इश्यूचा घेऊन ते कुठंतरी मोठं व्हायचं आणि इशू करून मोठं व्हायचं तसंच आहे राजकारणामध्ये पण काही आयटम आयटमगर असतात सगळ्या याचा सारांश थोडक्यात सांगतात थोडक्यात इंद्रायणी कॉलेज संस्था हे माझे मामा रामदासजी काकडे हे त्याचे अध्यक्ष आहेत आणि ते ते संस्था उत्तम प्रकारे चालवतात ते यशोदाबाई महादेव काकडे नावाने आम्ही त्या संस्थेवर आत्ता त्याचं बिल्डिंगचं काम करतो आहे ते काम ले ले आए, करत असताना काकडे फॅमिलीने स्वतःचे साडेतीन कोटी रुपये त्याच्यामध्ये टाकलेले आहेत त्याच्यामध्ये आम्हाला कुठं आमच्या नावासाठी आम्ही करत नाही आहे तिथून हजारो विद्यार्थी चांगले घडले गेलेले आहेत रामदास काकड्यांनी स्वतः तिथं शिक्षण घेतलेलं आहे बाळा बेगडे स्वतः तिथं शिकलेले आहेत हजारो च तालुक्यातले विद्यार्थी शिकलेले आहेत शिक्षणाच्या कुणाचं शिक्षण किती झालं त्याला आमच्यावर जायचं नाही जास्त शिकलेलं कोण हे पण आम्हाला माहीत नाही पण हजारो विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवणारी संस्था ही टिकली पाहिजे या संस्थेसाठी कुठला विरोध न करता तिथं काम झालं पाहिजे विद्यार्थ्यांना वर्ग कमी पडतं ते ज्यावेळेस तुम्हाला तुमची आठ एकर जागा तुम्हाला लागेल बा ग्राउंडची ती तुम्हाला दिली जाईल पण ती संस्था चालत असताना कुठेतरी तिला खो घालण्याचं काम करायचं हे क करू नये एवढी आमची विनंती आहे